Welcome in Simple and Perfect Education Solution. Myself, Mr. Praveen Dattatreya Gowdy. Today, I brought you syllabus number 4, F4, for the students who are belonging to English medium. Today, we are going to study the chapter number 1, Marathi Bhasha Sampreshan va Prabhutva Bhag 1. त्यामधील उपघटक आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भाषा व भाषेचे स्वरूप, लँग्वेज अँड द नेचर ऑफ लँग्वेज. सो टुडे वी हॅव टू सी व्हॉट इज मीन बाय लँग्वेज, भाषा म्हणजे काय, अशा प्रकारचा प्रश्न हा येऊ शकतो. हा घटक इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपल्याला पहिले सुरुवातीला अभ्यासावं लागेल. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये हा प्रश्न येऊ शकतो की भाषा हा भाष संस्कृत धातूपासून बनलेला आहे. मग भाष म्हणजे काय, तर भाष म्हणजे बोलणे. मग बोलणे म्हणजे नेमकं माणूस काय करतो, व्हॉट अ मॅन इज डुईंग इफ वी आर सेईंग ही इज स्पीकिंग. बोलणे म्हणजे टू स्पीक मीन्स व्हॉट वी आर डुईंग ॲक्च्युली. आपण काय करत असतो, येस कॅन यू गेस, आपण काय करतो, बोलतो म्हणजे आपण काय करतो, कसल्या प्रकारचे आवाज काढतो का, हां तर बरोबर आहे. तर आपण काय करतो, बोलतो म्हणजे विशिष्ट प्रकारच्या आवाजाचा निर्माण आपण करत असतो. इथे बोललेला आहे विशिष्ट प्रकारच्या आवाजाचा आपण वापर करतो किंवा निर्माण करत असतो. विशिष्ट का म्हटलेलं आहे, कारण प्राणीसुद्धा आवाज निर्माण करतात आणि मनुष्यसुद्धा आवाज निर्माण करत असतात. तर ह्या दोघांच्या आवाजामध्ये काहीतरी फरक आहे आपल्याला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल मी सांगेन तुम्हाला, आवाज निर्माण करणे आणि हा आवाज निर्माण करताना आपण मानव काय करत असतो, वागिंद्रियाचा वापर करतो. वागिंद्रिय म्हणजे काय, तर असे इंद्रिये जो आवाज निर्माण करण्यामध्ये मदत करत असतात. तर कोणते कोणते अवयव आहेत की जे आवाज निर्माण करण्यामध्ये मदत करतात, कॅन यू गेस, काही सांगू शकता, हां विचार करा आणि तुम्ही विचार करू शकता आणि जाणू शकता की कोणते अवयवाचा वापर आपण वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, हवा ही सर्वात प्रथम फुफ्फुसातून वरती येते, गळ्यातून पास होते आणि त्यानंतर तोंडातून आणि नाकावाटे हवा ही बाहेर येते. आणि हवा जेव्हा बाहेर येत असते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निर्माण होतात. आणि समजा आवाज निर्माण होताना हवेला कुठं अडथळा निर्माण झाला, तर अशा प्रकारच्या आवाजांना किंवा अशा प्रकारच्या ध्वनींना आपण व्यंजन म्हणतो. व्यंजन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. आणि तशाच प्रकारे आवाज निर्माण होताना जर कसल्याच प्रकारचा मुखामध्ये अडथळा निर्माण होत नसेल तर त्याला आपण स्वर म्हणतो. तर तुम्हाला कळलं आवाज आणि व्यंजन आणि स्वर. तर अशा प्रकारे आपण व्यंजन आणि स्वर यांचा निर्माण करत असतो, तर त्यालाच आपण आवाज असं म्हणत असतो. आणि त्या आवाजास आपण काय म्हणतो, तर ध्वनी म्हणतो. लक्षात ठेवा, आवाजास आपण ध्वनी म्हणतो. आणि ह्या ध्वनींनाच काय प्राप्त झालेले आहेत, सांकेतिक चिन्ह प्राप्त झालेले आहेत. प्रत्येक ध्वनीला काही ना काही अर्थ प्राप्त झालेला आहे आणि अर्थ प्राप्त झाल्यानंतर त्याचं रूपांतर सांकेतिक रूपामध्ये झालेलं आहे, सांकेतिक चिन्हामध्ये झालेलं आहे. आणि हेच ध्वनी प्रतीक रूप बनलेले आहेत. प्रतीक रूप म्हणजे द साऊंड्स रिप्रेझेंट पर्टिक्युलर अल्फाबेट, द अल्फाबेट विच रिप्रेझेंट द साऊंड्स. तर ध्वनी हे काय झालेले आहेत, प्रतीक रूप बनलेले आहेत. आणि मग मानव हा आपले विचार, आपल्या भावना, आपल्या संवेदना हे दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही साधनाचा वापर करतो. काही साधन म्हणजे काय, तो साधन कोणता आहे, तर तोच साधन म्हणजे हे सांकेतिक चिन्ह आहेत. जेव्हा मानव या सांकेतिक चिन्हांचा वापर आपल्या बोलण्यामध्ये करतो त्यालाच आपण भाषा असे म्हणतो. तर थोडक्यामध्ये तुम्हाला समजून आले की भाषा कशाप्रकारे आपण वापरतो किंवा भाषेचं निर्माण कशाप्रकारे झाले. भाषेचं निर्माण हा ध्वनीपासून सुरुवात झालेली, ध्वनी निर्माण आवाज निर्माण होतो, मग ध्वनी आवाजांनाच आपण ध्वनी म्हणतो. ध्वनीचा वापर आपण बोलण्यामध्ये करत असतो किंवा ध्वनींच्या सांकेतिक चिन्हांचा वापर आपण बोलण्यामध्ये करत असतो आणि त्या बोलण्याच्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, भाषा असे म्हणत असतो. तर थोडक्यामध्ये ही प्रस्तावना आपण म्हणू, त्याचनंतर भाषेची आपण व्याख्या पाहूया, द डिफिनेशन ऑफ लँग्वेज. इथे सर्वसमावेशक अशी डिफिनेशन घेतलेली आहे. तर भाषा म्हणजे मनुष्याने परस्पर विचार विनिमयासाठी, कशासाठी, विचार विनिमयासाठी. मी सुरुवातीला सांगितले की भाषा मनुष्य कशासाठी वापरत असतो, की आपले विचार दुसऱ्यासाठी, दुसऱ्यांना पटवून सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि त्याचबरोबर प्रतीकात्मक ध्वनी समूहांची रूढ केलेली सुसंगत व सर्वमान्य
काय आहे? हे व्यवस्था आहे. प्रतीकात्मक तुम्हाला सांगितलं मी इथे सांकेतिक चिन्ह हे काय बनलेले आहेत? प्रतीक रूप बनलेले आहेत. तर प्रतीकात्मक ध्वनी समूहांचा यांचे काय आहे? समूह. या ध्वनी समूहापासून आपण शब्द बनवतो, शब्दांचा वापर वाक्यात करतो, वाक्यांचा वापर हा संभाषणासाठी केला जातो किंवा बोलण्यासाठी केला जातो, त्यालाच आपण भाषा असं म्हणतो. तर ही व्याख्या एक सर्वसमावेशक व्याख्या आहे. भाषा म्हणजे मनुष्याने परस्पर विचार विनिमयासाठी प्रतीकात्मक ध्वनी समूहाची रूढ केलेली सुसंगत व सर्वमान्य व्यवस्था आहे. कशी व्यवस्था आहे? सर्वमान्य व्यवस्था आहे. सर्वमान्य व्यवस्था म्हणजे सर्व लोकांनी मान्य केलेली, समाजामध्ये रूढ झालेली ही व्यवस्था आहे. ह्याला व्यवस्था असं का म्हणलेलं आहे, सिस्टम असं का म्हणलेलं आहे? कारण तुम्हाला माहीत असं, सिस्टममध्ये एक पण घटक जर नसेल तर ती सिस्टम काम करत नाही. तशाच प्रकारे व्यवस्थेमध्ये एक घटक जर नसेल तरी काम करू शकत नाही. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, भाषेमध्ये जर ध्वनीच नसतील तर भाषा ही बनणार नाही, शब्द नसतील तर आपण कम्युनिकेशन करू शकणार नाही. म्हणून त्याला आपण व्यवस्था, सर्वमान्य व्यवस्था अशी म्हणलेलं आहे. दुसरी वाक्य आहे, अर्थपूर्ण ध्वनींचा समूह म्हणजे भाषा. भाषा कशी आहे? अर्थपूर्ण ध्वनींचा समूह आहे. मी म्हटलंय अगोदरच सांगितलं की तुम्हाला प्रत्येक ध्वनीला काय जुडलेला असतो? अर्थ हा जुडलेला असतो. आणि हे ध्वनी समूह कसे आहेत? अर्थपूर्ण आहेत. म्हणून अर्थपूर्ण ध्वनींचा समूह म्हणजे भाषा इथे असं म्हटलेलं आहे. तर थोडक्यात आपण आज पाहिलेलं आहे भाषा म्हणजे काय. भाषा ही ध्वनीपासून सुरुवात होते, आवाज निर्माण करण्यापासून ते शब्दांची रचना करण्यापर्यंत, शब्दांच्या रचनानंतर वाक्यांची रचना आणि मग संभाषण, अशा प्रकारे ह्या भाषेचा प्रवास होतो आणि भाषेचा वापर आपण संभाषणासाठी करत असतो. तर अशा प्रकारे आपण आज भाषा म्हणजे काय आणि भाषेच्या दोन व्याख्या आज पाहिलेल्या आहेत. याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण भाषेचे स्वरूप आणि पुढील भाग हा पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बरोबर लाईक करा. आणि अपेक्षित व्हिडिओ तुम्हाला जे पाहिजेत, अपेक्षित घटकांचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर कमेंटमध्ये त्या टॉपिकचं नाव लिहून माझ्या कमेंट बॉक्समध्ये सेंड करा, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला मी त्याच्याबद्दल माहिती क्लिअर करू शकेन. थँक्यू. बी कनेक्टेड.